इचलकरंजी शहरातील अन्न सुरक्षा योजनेतील वंचित राहिलेल्या सुमारे साडेतीन हजार कुटुंबांच्या अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लागलाय अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि सयाजी चव्हाण यांनी दिली अन्नधान्याचा जादा कोटा शिल्लक नसल्यामुळे इचलकरंजीतील अनेक लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत होत्या त्यामुळं हा कोटा वाढवून मिळण्यासाठी मदन कारंडे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडं मागणी केली होती या मागणीला यश आलं असून इचलकरंजी शहरासाठी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना स्वतंत्र इष्टांक देण्यात आला त्यानुसार इचलकरंजीमधील या योजनेतील पात्र ठरलेल्या पण लाभापासून वंचित असलेल्या तीन हजार पाचशे कुटुंबियांना धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला लवकरच संबंधित लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचं मदन कारंडे यांनी सांगितलं मंत्री छगन भुजबळ नामदार जयंत पाटील नामदार हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच जिल्हाधिकारी रेखावार यांनी यासाठी मोलाचं सहकार्य केल्याचं मदन कारंडे आणि सयाजी चव्हाण यांनी सांगितलं